नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण बायवेरिएट डेटाच्या संदर्भात कोरिलेशन कशा पद्धतीनं सांगितलं जातं, दॅट इज स्टडी ऑफ कोरिलेशन आपण अभ्यासलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बायवेरिएट डेटा किंवा ट्रायवेरिएट असेल किंवा मल्टीवेरिएट असेल, तर या डेटाच्या संदर्भामध्ये रिग्रेशन म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं. तर आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपल्याकडे बायवेरिएट डेटा असेल, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की आपल्याकडे बायवेरिएट डेटा आहे आणि त्या बायवेरिएट डेटामध्ये आपल्याला हाय डिग्री कोरिलेशन सापडलेलं आहे, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल काहीही असेल, पण त्या दोन डेटा सेटमध्ये आपल्याला काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह कोणतंही असेल असं हाय डिग्री कोरिलेशन मिळालेलं आहे. हाय डिग्री कोरिलेशन मिळालेलं आहे याचा अर्थ त्यातल्या एका व्हेरिएबलमध्ये काही चेंज झाला तर दुसरा व्हेरिएबल पण चेंज होतो आहे, आयदर इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल, म्हणजे सेम डिरेक्शननं चेंज होईल किंवा डिफरंट डिरेक्शननं चेंज होईल, पण एका व्हेरिएबलमध्ये काही चेंज झाला तर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये सुद्धा काय होतो आहे, चेंज होतो आहे असं आपल्याला लक्षात येतं आहे, कारण कोरिलेशन त्यामध्ये काय आहे, हाय डिग्री कोरिलेशन आहे. मग असं असताना आपला इंटरेस्ट परत असा डेव्हलप होतो की जर एका व्हेरिएबलमुळं दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये जर चेंज होतो आहे तर तो चेंज नेमका किती होतो आहे यामध्ये आपला इंटरेस्ट वाढतो. म्हणजेच थोडक्यात त्यालाच आपण रिग्रेशन म्हणतो, जे एका व्हेरिएबलमध्ये चेंज झाल्यानंतर किती चेंज केल्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये नेमका किती चेंज होतो आहे, किंवा ते जे आपण बायवेरिएट डेटा घेतलेला आहे ते जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलमध्ये कोणता व्हेरिएबल कॉज आहे आणि कोणता व्हेरिएबल इफेक्ट आहे, म्हणजे कोणता व्हेरिएबल त्यातला चेंज घडवण्यासाठी दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कारण ठरतो आहे, जे कोणत्या व्हेरिएबलमध्ये चेंज झाल्यानंतर नेमकं कोणत्या व्हेरिएबलमध्ये दुसऱ्या बदल होतो आहे, हे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप जी आहे ती ठरवण्यासाठी आपल्याला काय होतं, रिग्रेशनची गरज पडते. जे दस रिग्रेशन ॲनालिसिस डिस्क्राइब्स द रूल फॉर प्रेडिक्शन फ्रॉम वन व्हेरिएबल टू द अनादर व्हेरिएबल, ऑर फ्रॉम प्रेडिक्शन ऑफ वन व्हेरिएबल फ्रॉम अनादर व्हेरिएबल, म्हणजे एका व्हेरिएबलवरून दुसऱ्या व्हेरिएबलबद्दल एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल की किती असेल, तर त्यासाठी आपल्याला रिग्रेशन ॲनालिसिसची गरज पडते किंवा रिग्रेशन ॲनालिसिसवरून ते आपल्या लक्षात येतं. मग रिग्रेशनची डेफिनेशन काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिग्रेशन किंवा त्याचा कन्सेप्ट काय आहे, तर सिंपल कन्सेप्ट ऑफ रिग्रेशन इज, आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्या वेळेला आपण किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर घर बांधत असतो आणि घर बांधत असताना तुमचं घर बांधण्यासाठी किती एरिया त्यांनी घेतलेला आहे त्या एरियावरून त्याची इस्टिमेटेड कॉस्ट काय आहे हे तो कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो की इतकं स्क्वेअर फूट तुम्ही जर घर बांधणार असाल तर त्यासाठी इतका खर्च लागेल, तो इस्टिमेटेड खर्च तुम्हाला सांगतो. आता हे कशावरून तो सांगतो, तर त्यानं अगोदर जितकी काही घरं बांधलेली असतील त्या घरांच्या प्रायर एक्सपिरियन्सवरून किंवा त्या प्रायर डेटावरून स्क्वेअर फूट एरिया किंवा एरिया ऑफ होम इन स्क्वेअर फूट अँड कॉस्ट ऑफ द होम हे दोन व्हेरिएबल वरचा डेटा त्यांनी त्याच्या पद्धतीनं ॲनालाइज करून तो एक रूल त्यानं फाइंड केलेला असतो, एक इक्वेशन फाइंड केलेलं असतं की त्याच्यावरून त्याला काय होतं, त्या घराचं स्क्वेअर फूट सांगितलं तर तो त्याची कॉस्ट सांगू शकतो. तर
हा जो रूल त्यानं जो स्वतःच तयार केलेला असतो त्याच्या पद्धतीनं, तर दॅट इज नथिंग बट द रिग्रेशन. त्यालाच आपण रिग्रेशन असं म्हणतो. रिग्रेशन ॲनालिसिस करणं किंवा रिग्रेशन फाइंड करणं दोन व्हेरिएबलमधलं किंवा बायव्हेरिएंट डेटामधलं इज नथिंग बट टू फाइंड आउट द रूल ऑफ अ प्रेडिक्शन ऑफ वन व्हेरिएबल फ्रॉम द अनादर व्हेरिएबल. तो रूल फाइंड करणं असतं रिग्रेशन फाइंड करणं म्हणजेच. सो डेफिनेशन ऑफ रिग्रेशन इज रिग्रेशन ॲनालिसिस इज अ मॅथमॅटिकल मेजर ऑफ ॲव्हरेज रिलेशनशिप बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स इन टर्म्स ऑफ देअर ओरिजिनल युनिट्स किंवा इन टर्म्स ऑफ ओरिजिनल युनिट्स ऑफ द डेटा. तर रिग्रेशन ॲनालिसिस हे अशा प्रकारचं एक मॅथमॅटिकल मेजर आहे. कुणाचं? तर एक जनरल रिलेशनशिप जी आहे त्याला ॲव्हरेज रिलेशनशिप म्हणतो आपण, बिटवीन टू ऑर मोर व्हेरिएबल्स इन टर्म्स ऑफ देअर ओरिजिनल युनिट्स ऑर इन टर्म्स ऑफ ओरिजिनल युनिट्स ऑफ द डेटा. तुमच्या डेटाची जी काय ओरिजिनल युनिट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला त्या स्वरूपामध्ये तुम्हाला ती रिलेशनशिप काय होते दोन व्हेरिएबलमधली तुम्हाला मिळते. सो दिस इज द रिग्रेशन, दिस इज नोन ॲज अ रिग्रेशन. आता इन रिग्रेशन ॲनालिसिस वी विल हॅव टू गेस द फॉर्म ऑफ रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स बाय मॅथमॅटिकल इक्वेशन. दोन व्हेरिएबलमधलं एक असं मॅथमॅटिकल इक्वेशन आपण फाइंड करतो की ज्याच्यावरून काय होते ती रिलेशनशिप आपण गेस करू शकतो. तर आता हे जर इक्वेशन तुमचं लिनियर असेल म्हणजे स्ट्रेट लाईन इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईनशी मॅच करणार असेल तर आपण त्याला लिनियर रिग्रेशन असं म्हणतो. अदरवाइज इट इज नोन ॲज अ नॉन लिनियर. म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा लिनियरिटी किंवा लिनियर रिलेशनशिप नसेल किंवा ते जे इक्वेशन आपण फाइंड करतो आहे दोन व्हेरिएबलमधलं ते इक्वेशन इज नॉट इक्विवॅलंट टू द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, देन वी कॅन से दॅट देर इज अ नॉन लिनियर रिग्रेशन बिटवीन गिवन टू व्हेरिएबल्स असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द रिग्रेशन कन्सेप्ट ऑफ रिग्रेशन. सो ज्यावेळा आपण रिग्रेशन फाइंड करत असतो त्यावेळा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमचा डेटा बाय व्हेरिएट असेल, ट्राय व्हेरिएट असेल किंवा दोन व्हेरिएबल्स असेल किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल्सचा असेल असं आपण गृहित धरूया, तर तुमच्या त्या रिग्रेशन ॲनालिसिसमध्ये किती व्हेरिएबल इन्क्लूड झालेत किंवा किती व्हेरिएबलमधलं तुम्ही रिलेशनशिप फाइंड करताय किंवा एखादा व्हेरिएबल हा जर इफेक्ट व्हेरिएबल असेल तर त्याचे कॉज व्हेरिएबल जे आहेत ते किती आहेत. कॉज व्हेरिएबल समजा एकपेक्षा जास्त असतील, इफेक्ट व्हेरिएबल हा तुमचा एकच असतो पण कॉज व्हेरिएबल तुमचे एकपेक्षा जास्त असतील, दोन तीन वगैरे, तर त्यावरून तुमच्या रिग्रेशनचे दोन टाईप्स पडतात किंवा द रिग्रेशन इज क्लासिफाईड इन टू टू टाईप्स. त्यातला पहिला टाईप म्हणजे सिम्पल रिग्रेशन आणि दुसरा म्हणजे मल्टिपल रिग्रेशन. सिम्पल रिग्रेशन म्हणजे काय? तर द रिग्रेशन ॲनालिसिस कन्फाइंड टू स्टडी ऑफ ओनली टू व्हेरिएबल्स इज अ नोन ॲज अ सिम्पल रिग्रेशन. जर समजा दोन व्हेरिएबलमधलंच काय असेल आपण स्टडी करत असेल रिग्रेशन तर त्या रिग्रेशनला काय म्हटलं जातं? सिम्पल रिग्रेशन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल द डिमांड ऑफ अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट डिपेंड्स ऑन इट्स प्राईस. आता एखाद्या वस्तूची मागणी जी आहे ती मागणी त्याच्या प्राईसवरती अवलंबून असते. समजा प्राईस वाढली तर त्याची मागणी घटते आणि प्राईस कमी झाली तर त्याची मागणी वाढते. म्हणजे उदाहरणार्थ सोनं महाग झालं तर लोक सोनं घेत नाहीत फारसं, म्हणजे त्याची डिमांड थोडी कमी होते. पण तेच जर सोन्याच्या किमती उतरल्या तर सगळेजण सोनं खरेदी करायला जातात. सो हियर डिमांड इज अ इफेक्ट व्हेरिएबल अँड प्राईस इज अ कॉज व्हेरिएबल बिकॉज डिमांड इज डिपेंड्स ऑन अ प्राईस. सो डिमांड इज अ इफेक्ट व्हेरिएबल अँड प्राईस इज अ कॉज व्हेरिएबल. म्हणजे इफेक्ट व्हेरिएबल म्हणजे काय होतं? तो इफेक्ट घडून यायला कुठली गोष्ट कारणीभूत ठरते, जी गोष्ट कारणीभूत ठरते त्याला आपण काय म्हणतो?
कॉज आणि ज्या गोष्टीवरती किंवा ज्या व्हेरिएबल मध्ये त्याचा इफेक्ट दिसतो त्याला इफेक्ट व्हेरिएबल असं म्हणतो, किंवा ज्या व्हेरिएबलवरती त्याचा परिणाम होतो त्याला आपण इफेक्ट व्हेरिएबल असं म्हणतो. सो डिमांड ऑफ ए पर्टिक्युलर प्रॉडक्ट डिपेंड्स ऑन इट्स प्राइस. नाउ सेकंड, एक्सपेंडिचर ऑफ ए पर्सन डिपेंड्स ऑन हिज इन्कम. कोणत्याही व्यक्तीचा खर्च हा त्याच्या इन्कमवरती अवलंबून असतो. तो किती कमावतो किंवा किती त्याच्या घरात पैसे येतात त्याच्यावरून त्याचा खर्च अवलंबून असतो. खर्चावरून पैसे किती येतात हे अवलंबून नसतं, तर घरात पैसे किती येतात त्याच्यावरून खर्च अवलंबून असतो. सो एक्सपेंडिचर ऑफ अ पर्सन डिपेंड्स ऑन इन्कम. सो इन्कम इज युअर कॉज व्हेरिएबल अँड एक्सपेंडिचर इज अ इफेक्ट व्हेरिएबल. अशा पद्धतीनं कॉज इफेक्ट रिलेशनशिप तुम्ही मांडू शकता मॅथमॅटिकल फॉर्मॅटमध्ये. दॅट इज नथिंग बट द रिग्रेशन. सो व्हेन द रिग्रेशन इज कम्फाइंड विथ द स्टडी ऑफ टू व्हेरिएबल्स ओनली देन इट इज नोन ॲज अ सिम्पल रिग्रेशन. दोन आणि दोनच व्हेरिएबलमधला आपण रिग्रेशन अभ्यास करत असू तर त्याला आपण सिम्पल रिग्रेशन म्हणतो. आता नेक्स्ट जो तुमचा टाईप आहे त्याला आपण म्हणतो मल्टिपल रिग्रेशन. कधी कधी काय होतं, एखादं व्हेरिएबल मध्ये जो इफेक्ट आपल्याला दिसतो किंवा परिणाम दिसतो तो परिणाम फक्त एका किंवा एकाच व्हेरिएबलवरती अवलंबून असत नाही. देअर आर लॉट ऑफ थिंग्स विच अफेक्ट ऑन द पर्टिक्युलर व्हेरिएबल. इन दिस केस वी कॅन से दॅट देअर इज अ मल्टिपल रिग्रेशन. द रिग्रेशन अनालिसिस विच स्टडी मोर दॅन टू व्हेरिएबल्स ॲट ए टाईम इज अ टर्म्ड ॲज मल्टिपल रिग्रेशन. एका वेळेला दोनपेक्षा जास्त व्हेरिएबलमधलं आपण जर रिग्रेशन अनालिसिसचा अभ्यास करत असू तर त्या रिग्रेशन अनालिसिसला किंवा त्या रिग्रेशनला आपण काय म्हणणार आहोत, मल्टिपल रिग्रेशन असं म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, ईल्ड ऑफ ए क्रॉप डिपेंड्स ऑन रेनफॉल, क्वालिटी ऑफ सीड, फर्टिलिटी ऑफ सॉइल, फर्टिलायझर्स यूज्ड, वेदर कंडिशन्स एटसेट्रा. म्हणजे दिस इज रिगार्डिंग विथ द ॲग्रिकल्चर फील्ड. आता तुम्ही अजून एक एक्झाम्पल घेऊ शकता पर्टिक्युलर पिकाचं म्हटलं तर, यू आर स्टडिंग ए शुगर टेक्नॉलॉजी. सो शुगर टेक्नॉलॉजी शिकत असताना आपल्या ऊसाचं जे उत्पादन असतं ते ऊसाचं उत्पादन हे वेगवेगळ्या व्हेरिएबलवरती अवलंबून असतं. तुमच्या तुम्ही बियाण कोणतं आणलेलं आहे, पाऊस किंवा त्याला पाण्याची व्यवस्था काय आहे, इरिगेशन फॅसिलिटी काय आहे, त्यानंतर ती सॉईल तुमची जी माती आहे त्या माती किती उपजाऊ आहे, पिकाऊ आहे, त्याला आपण म्हणूया फर्टिलिटी ऑफ सॉईल. त्यानंतर कुठली कुठली खतं तुम्ही वापरलेली आहेत, सेंद्रिय असेंद्रिय खते, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टींवरती तुमच्या ऊसाचं उत्पादन अवलंबून असतं. म्हणजे आपण त्याला ॲव्हरेज म्हणतो, किती ॲव्हरेज पडलं प्रति गुंठा. तर दॅट इज डिपेंड्स ऑन ऑल दीज थिंग्स, वेगवेगळ्या गोष्टींवरती अवलंबून असतं. मग त्यामधलं आपण ज्या वेळेला काय करतो, रिग्रेशन फाइंड करतो, तर दॅट रिग्रेशन इज नथिंग बट दी मल्टिपल रिग्रेशन. ओके, सो अशा पद्धतीनं आपण दोन टाईप, किती व्हेरिएबल इन्क्लूड झालेत त्या स्टडीमध्ये, त्या रिग्रेशन अनालिसिसमध्ये, सो त्याच्यावरून त्याचे रिग्रेशनचे दोन टाईप्स पडतायत, एक म्हणजे सिम्पल आणि दुसरा म्हणजे मल्टिपल. आता हे जे दोन व्हेरिएबल असतात किंवा रिग्रेशन अनालिसिसमध्ये आपण दोन व्हेरिएबल कन्सिडर करत असतो, एक म्हणजे इफेक्ट व्हेरिएबल आणि दुसरा म्हणजे कॉज व्हेरिएबल. इफेक्ट व्हेरिएबललाच डिपेंडंट व्हेरिएबल असं सुद्धा म्हणतात आणि कॉज व्हेरिएबल्सला इंडिपेंडंट व्हेरिएबलसुद्धा म्हणतात. इफेक्ट किंवा डिपेंडंट व्हेरिएबल तुमचा एकच असतो, परंतु कॉज व्हेरिएबल तुमचे एक किंवा एकपेक्षा जास्त असू शकतात. ओके, इन अ रिग्रेशन ॲनालिसिस देअर आर टू टाईप्स ऑफ व्हेरिएबल्स. द व्हेरिएबल हूज व्हॅल्यू, दॅट इज इफेक्ट, इन्फ्लुएन्स्ड ऑर प्रेडिक्टेड इज कॉल्ड अ रिस्पॉन्स व्हेरिएबल. त्याला रिस्पॉन्स व्हेरिएबलसुद्धा म्हणतात ऑर डिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे जे आपण इफेक्ट व्हेरिएबल म्हणतो आहे की ज्याच्यावरती इतर व्हेरिएबलचा परिणाम होतो किंवा ज्याची व्हॅल्यू प्रेडिक्ट केली जाऊ शकते
किंवा ज्याची व्हॅल्यू कुणामुळे तरी इन्फ्लुएन्स होते असं जे व्हेरिएबल असतं त्या व्हेरिएबलला आपण रिस्पॉन्स व्हेरिएबल किंवा डिपेंडंट व्हेरिएबल किंवा त्याला इफेक्ट व्हेरिएबल असं म्हणतो. अँड द व्हेरिएबल विच इन्फ्लुएन्सेस द व्हॅल्यूज ऑर इज यूज्ड फॉर प्रडिक्शन दॅट इज कॉज इज कॉल्ड रिग्रेसर व्हेरिएबल ऑर इंडिपेंडंट व्हेरिएबल. म्हणजे असं व्हेरिएबल की जे दुसऱ्यावरती परिणाम करतं किंवा ज्याचा उपयोग एका दुसऱ्या व्हेरिएबलचं प्रेडिक्शन करण्यासाठी केला जातो त्या व्हेरिएबलला काय म्हटलं जातं, रिग्रेसर व्हेरिएबल किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हटलं जातं. त्यालाच आपण कॉजसुद्धा कॉज व्हेरिएबलसुद्धा असं म्हणू शकतो. पण मोस्टली रिग्रेसर व्हेरिएबल ऑर इंडिपेंडंट व्हेरिएबल असा शब्दप्रयोग वापरला जातो. तर अशा पद्धतीने इथं आपली दोन व्हेरिएबल्स जी आहेत मुख्य टाईप ते तुम्हाला लक्षात आले असेल. एक रिस्पॉन्स व्हेरिएबल किंवा त्यालाच डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात आणि दुसरं रिग्रेसर व्हेरिएबल किंवा त्यालाच इंडिपेंडंट व्हेरिएबल असंसुद्धा म्हणतात. सो मग जी रिलेशनशिप आहे तुमची कॉज व्हेरिएबल आणि इफेक्ट व्हेरिएबलमधली किंवा त्यालाच आपण रिग्रेसर व्हेरिएबल अँड रिस्पॉन्स व्हेरिएबलमधली किंवा त्यालाच इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड डिपेंडंट व्हेरिएबलमधली जी रिलेशनशिप आहे किंवा त्याचा ग्राफ आपण काढला किंवा त्यातलं मॅथमॅटिकल इक्वेशन जर आपण पाहिलं तर ते इक्वेशन कशा पद्धतीचं आहे, त्याचा ग्राफ कशा पद्धतीचा आहे, याच्यावरून त्याचे पुढं दोन टाईप पडतात ते म्हणजे लिनियर रिग्रेशन आणि नॉन लिनियर रिग्रेशन. मग असे आपण पाहिल्याप्रमाणे इफ द गिवन बायवेरिएट डेटा आर प्लॉटेड ऑन ए ग्राफ द पॉइंट्स सो ऑब्टेन्ड ऑन ए स्कॅटर डायग्रॅम विल मोर ऑर लेस कॉन्सन्ट्रेट अराउंड द कर्व इज कॉल्ड कर्व ऑफ रिग्रेशन. म्हणजे आपण आपल्याला ज्या व्हेरिएबलमधलं ज्या दोन व्हेरिएबलमधलं रिग्रेशन काढायचं आहे त्या रिग्रेशनचे आपण स्कॅटर डायग्रॅम जर काढली. आता स्कॅटर डायग्रॅम कशी काढायची ही आपण कोरिलेशनच्या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. तर त्या दोन व्हेरिएबलसाठी आपण काय केलं, स्कॅटर डायग्रॅम जर काढली आणि ती स्कॅटर डायग्रॅम कमी जास्त प्रमाणात एका कर्वच्या भोवती कॉन्सन्ट्रेट होताना आपल्याला दिसली, लाय होताना आपल्याला दिसली किंवा कमी जास्त प्रमाणात कर्वसारखी दिसली तर त्या डायग्रॅमला किंवा त्या कर्वला आपण कर्व ऑफ रिग्रेशन असं म्हणतो. ओके, कर्व ऑफ रिग्रेशन. मग हा जो कर्व आहे रिग्रेशनचा म्हणजे ज्या दोन व्हेरिएबलमधलं आपल्याला रिग्रेशन फाइंड करायचं आहे त्याचा आपण स्कॅटर डायग्रॅम काढणार आणि त्याची जी त्या स्कॅटर डायग्रॅमचं जे नेचर असेल एखाद्या लाईन भोवती कॉन्सन्ट्रेट व्हायचं कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये ती जी लाईन आहे किंवा त्यालाच आपण कर्व ऑफ रिग्रेशन म्हणतो. तो कर्व ऑफ रिग्रेशन जर स्ट्रेट असेल, स्ट्रेट लाईन असेल, देन वी से दॅट देर इज अ लिनियर रिग्रेशन बिटवीन द व्हेरिएबल्स अंडर स्टडी. ओके, इफ द रिग्रेशन कर्व इज अ स्ट्रेट लाईन वी से दॅट देर इज अ लिनियर रिग्रेशन बिटवीन द व्हेरिएबल्स अंडर स्टडी. The equation of linear regression is the equation of a straight line and it is a first degree equation in the variables x and y. In case of linear regression, the values of dependent variable changes by a constant absolute amount for unit change in the value of independent variable. Eka unit change na tumcha independent variable madhe jar kai badal jhala किंवा त्यालाच आपण रिग्रेसर व्हेरिएबल म्हणतो, त्या रिग्रेसर व्हेरिएबलमध्ये काही बदल झाला तर एका ठराविक अमाऊंटनं तुमच्या डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये किंवा रिग्रेसर रिस्पॉन्स व्हेरिएबलमध्ये चेंज होत असतो एका ॲब्सल्यूट अमाऊंटनंच. कारण द रिलेशनशिप बिटवीन दीज टू व्हेरिएबल इज अ लिनियर. सो values of dependent variable changes by a constant absolute amount for unit change in the value of independent variable. Now non-linear regression kunala manaycha tar ha jo apan don aple je variable ahet
त्या व्हेरिएबलमधला जो रिग्रेशनचा कर्व असतो, कर्व ऑफ रिग्रेशन, तो जर स्ट्रेट लाईन नसेल तर आपण काय म्हणणार, देर इज अ नॉन लिनियर, ऑर त्यालाच आपण कर्वी लिनियर रिग्रेशन किंवा कर्वी लिनियर रिलेशनशिप किंवा त्यामध्ये कर्वी लिनियर रिग्रेशन आहे असं आपण म्हणणार, किंवा त्या टाईपचं रिग्रेशन त्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. सो फॉर नॉन लिनियर रिग्रेशन द रिग्रेशन इक्वेशन विल बी अ फंक्शनल रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय इन्वॉल्विंग द टर्म्स इन एक्स अँड वाय ऑफ द डिग्री हायर दॅन वन, दॅट इज इन्वॉल्विंग द टर्म्स ऑफ टाईप एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर, एक्स वाय एटसेट्रा. म्हणजे त्या इक्वेशनची डिग्री जी आहे ती डिग्री हायर दॅन वन असते वेन एवर देर इज अ नॉन लिनियर रिग्रेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. सो दीज वेअर दी टाईप्स ऑफ रिग्रेशन अकॉर्डिंग टू दी नेचर ऑफ कर्व ऑफ रिग्रेशन. नाव वी आर गोइंग टू सी ॲक्च्युअल लाईन्स ऑफ रिग्रेशन. म्हणजे व्हेन एवर वी आर गोइंग टू प्रेडिक्ट वन व्हेरिएबल फ्रॉम दी अनादर व्हेरिएबल, वी नीड ए फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन दीज टू व्हेरिएबल, दॅट इज नथिंग बट दी रिग्रेशन इक्वेशन. And this regression equation has a graph showing a line. त्या regression equationचा आपण जर graph काढला तर तो line असतो in case of linear regression, किंवा मग त्याचा curve असू शकतो नॉन लिनियरमध्ये त्या पद्धतीनं, त्याला आपण lines of regression म्हणतो. ओके आता ह्यामध्ये आपल्याला जे बघायचे आहेत ते लिनियर रिग्रेशनच बघायचे आहेत, त्यामुळं वी आर गोईंग फॉर लाईन्स ऑफ रिग्रेशन. आता आपण लिनियर रिग्रेशन बघत असल्या कारणानं नॉन लिनियर रिग्रेशनचा आपल्याला फारसा इथं संबंध येत नाही सिलेबसमध्ये, फक्त आपण लिनियर रिग्रेशनशिप रिग्रेशनबद्दल बोलत आहोत. त्यामुळे लिनियर रिग्रेशनबद्दल बोलत असताना आपल्या त्या दोन व्हेरिएबलमधला जो इक्वेशनचा कर्व आहे, दोन व्हेरिएबलमधला जो रिग्रेशनचा कर्व आहे तो स्ट्रेट लाईनच असणार आहे असं आपण गृहित धरूया. आणि स्ट्रेट लाईन असल्या कारणानं इट इज कॉल्ड ॲज अ लाईन ऑफ रिग्रेशन. सो लाईन्स ऑफ रिग्रेशन इज द लाईन विच गिव्ज द बेस्ट इस्टिमेट ऑफ वन व्हेरिएबल फॉर एनी गिवन व्हॅल्यू ऑफ द अनादर व्हेरिएबल. इन केस ऑफ टू व्हेरिएबल्स वी शॅल हॅव टू लाईन्स ऑफ रिग्रेशन, वन वाय ऑन एक्स अँड अदर एक्स ऑन वाय. म्हणजे लाईन ऑफ रिग्रेशन ही अशा एक प्रकारची लाईन आहे की त्याच्यावरनं आपल्याला एका व्हेरिएबलचा बेस्ट इस्टिमेट मिळतो दुसऱ्या व्हेरिएबलच्या काही ठराविक व्हॅल्यूसाठी. ओके मग इथं आपल्याकडं दोन व्हेरिएबल एक्स अँड वाय असल्या कारणानं वी शॅल हॅव टू लाईन्स ऑफ रिग्रेशन, वन वाय ऑन एक्स अँड अदर एक्स ऑन वाय. अशा पद्धतीच्या दोन लाईन्स ऑफ रिग्रेशन आपल्याला मिळतात इन केस ऑफ बायव्हेरिएट डेटा, जेव्हा डेटा तिथं बायव्हेरिएट असतो त्यावेळेला. एक त्यातली लाईन मिळते ती म्हणजे वाय ऑन एक्सची, आणि दुसरी रिग्रेशन लाईन असते ती एक्स ऑन वायची. म्हणजेच ज्यावेळेला तुम्हाला वाय व्हेरिएबल तुम्हाला प्रेडिक्ट करायचा असेल आणि एक्स व्हेरिएबल तुमचा कॉज असेल किंवा रिग्रेसर असेल, तर त्यावेळेला वाय ऑन एक्सची रिग्रेशन लाईन आपण वापरणार. आणि ज्यावेळेला एक्स व्हेरिएबल प्रेडिक्ट करायचा असेल आणि वाय व्हेरिएबल तुमचा कॉज किंवा रिग्रेसर किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल, त्यावेळेला एक्स ऑन वाय ही जी रिग्रेशन लाईन आहे ती रिग्रेशन लाईन वापरून आपण ती एक्सची व्हॅल्यू प्रेडिक्ट करणार. अशा पद्धतीनं प्रेडिक्शनसाठी काय केलं जातं, ह्या लाईन्स ऑफ रिग्रेशनचा वापर केला जातो, कारण वी दॅट लाईन्स ऑफ रिग्रेशन गिव्ज द बेस्ट इस्टिमेट ऑफ वन व्हेरिएबल फॉर एनी गिवन व्हॅल्यू ऑफ द अदर व्हेरिएबल. So, definition of lines of regression is nothing but the lines of regression of y on x is the line which gives the best estimate for the value of y for any specified value of x. So, here we are going to see the definition of line of regression y on x. What y on x gives? This line of regression is nothing but the line which gives the best estimate for the value of y for any specified value of x.
म्हणजे एक्सच्या कोणत्याही स्पेसिफाईड व्हॅल्यूसाठी तुम्हाला जर बेस्ट इस्टिमेट पाहिजे असेल वायचा, डिपेंडंट व्हेरिएबलचा किंवा रिस्पॉन्स व्हेरिएबलचा, तर तो तुम्हाला देणारी जी लाईन असते दॅट इज कॉल्ड ॲज अ लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स. सिमिलरली लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय इज द लाईन विच गिव्ज द बेस्ट इस्टिमेट फॉर द व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर एनी स्पेसिफाईड व्हॅल्यू ऑफ वाय. वायच्या कोणत्याही स्पेसिफाईड व्हॅल्यूसाठी एक्सचा सगळ्यात बेस्ट इस्टिमेट देणारी जी लाईन असते दॅट इज नोन ॲज अ लाईन ऑफ रिग्रेशन एक्स ऑन वाय. सो दिस इज द लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स अँड एक्स ऑन वाय. सो इफ वी कन्सिडर टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय, इफ वी आर इंटरेस्टेड टू प्रेडिक्ट द व्हॅल्यू ऑफ वाय फॉर सम नोन व्हॅल्यू ऑफ एक्स, आपल्याला वायची व्हॅल्यू प्रेडिक्ट करायची आहे एक्सच्या काही ठराविक व्हॅल्यूसाठी, देन वाय इज ट्रीटेड ॲज डिपेंडंट दॅट इज रिस्पॉन्स व्हेरिएबल अँड एक्स इज ट्रीटेड ॲज अ इंडिपेंडंट दॅट इज रिग्रेसर व्हेरिएबल. मग ह्यामध्ये काय लिनियर फंक्शन असतं, लिनियर रिलेशनशिप असते, बिकॉज वी आर स्टडिंग अ लिनियर रिग्रेशन. सो वाय अँड एक्स यामध्ये जी रिलेशनशिप असते ती लिनियर असते. सो वाय इज अ लिनियर फंक्शन ऑफ एक्स. सो वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स व्हेअर ए अँड बी आर एनी रिअल कॉन्स्टंट्स अँड द इक्वेशन इज नोन ॲज अ लिनियर रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स. ह्या वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स जे आहे इक्विवॅलंट टू द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन, ह्या इक्वेशनला आपण काय म्हणणार आहे लिनियर रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स. And the coefficient of x, that is b, is called as a regression coefficient of y on x. त्या b ला आपण regression coefficient म्हणणार आहोत, कारण तुमच्या y मध्ये किंवा तुमच्या x मध्ये काही युनिट चेंज झाला तर y मध्ये तुमच्या किती चेंज होतो नेमका, दॅट इज द गिवन बाय द b. सो b इज कॉल्ड अ रिग्रेशन कोइफिशियंट. तर एक्समध्ये वन न चेंज झाला तर बी एवढा चेंज तुमच्या वायमध्ये होत असतो प्रत्येक वेळेस. तुमच्या एक्समध्ये जर एका युनिटनं चेंज झाला तर तुमच्या वायमध्ये प्रत्येक वेळेस बीची जी काय व्हॅल्यू असेल तेवढ्या ह्यानं तुमच्या एक्समध्ये वायमध्ये बदल होत असतो. सो बी इज कॉल्ड ॲज अ रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ वाय ऑन एक्स. ऑन द अदर हँड इफ we want to predict the value of variable x for some known value of y, then x is treated as dependent variable and y is treated as a independent, that is regressor variable. म्हणजे ज्या वेळा तुम्हाला x ची व्हॅल्यू प्रेडिक्ट करायची असते फॉर सम नोन व्हॅल्यू ऑफ y, वायच्या काही आपल्याला माहीत असलेल्या व्हॅल्यूवरून, तर आपण एक्सला इथं काय ट्रीट करतो डिपेंडंट म्हणजे रिस्पॉन्स व्हेरिएबल आणि वायला इंडिपेंडंट म्हणजे रिग्रेसर व्हेरिएबल असा ट्रीट करत असतो. सो इन दिस केस वी हॅव टू एक्सप्रेस एक्स ॲज अ लिनियर फंक्शन ऑफ वाय, सिन्स देर इज अ लिनियर रिलेशनशिप बिटवीन एक्स अँड वाय. से एक्स इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय वेअर ए डॅश अँड बी डॅश आर एनी रिअल कॉन्स्टंट्स अँड दिस इज नोन ॲज अ लिनियर रिग्रेशन इक्वेशन or simply regression equation of x on y, and the coefficient of y that is b dash is called regression coefficient of x on y. The x on y ha regression cha jo coefficient asto that is b dash asa apan mhanar, mhanje tumcha x madhe samjha y madhe tumcha kahi unit change zala tar x madhe kiti change hoto nemka, tar that is b dash itka change pratyek vela hot asto. b dash mhanje b dash chi kay value asel त्या व्हॅल्यू एवढा चेंज तुमच्या एक्समध्ये होणार व्हेन देर इज अ युनिट चेंज, एका युनिटनं वायमध्ये चेंज झाला तर. सो देअरफॉर बी डॅश इज कॉल्ड ॲज अ रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ एक्स ऑन वाय. थस देर आर टू रिग्रेशन इक्वेशन्स ऑर देर आर टू लिनियर रिग्रेशन इक्वेशन्स फॉर गिवन बायव्हेरिएट डेटा. अशा पद्धतीनं बायव्हेरिएट डेटा जर असेल आपल्याकडे दोन व्हेरिएबलमध्ये तर आपल्याला मॅक्सिमम काय होतात दोन रिग्रेशन इक्वेशन्स मिळतात. आता ही दोन रिग्रेशन इक्वेशन्स मिळालेली आहेत वाय ऑन एक्स आणि एक्स ऑन वाय, दीज आर दी
इक्वेशन्स ऑफ स्ट्रेट लाइन और इक्विवेलेंट टू द इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाइन, तर मग ती इक्वेशन्स जी आहेत ती आपल्याला नेमक्या त्यातला ए आणि बी जो कॉन्स्टंट आहे तर ए आणि बीच्या व्हॅल्यू काय असतील हे आपल्याला काढावं लागेल, बरोबर. सो लेट वी हॅव टू डिराइव द इक्वेशन ऑफ लिनियर रिग्रेशन और रिग्रेशन इक्वेशन जे काय आहे ते आपल्याला डिराइव करावं लागेल. सो नेक्स्ट वी हॅव टू स्टडी द डेरिवेशन ऑफ टू रिग्रेशन लाइन्स और फिटिंग ऑफ लाइन्स ऑफ रिग्रेशन, म्हणजेच काय डेरिवेशन ऑफ लाइन्स ऑफ रिग्रेशन, ज्या आपल्या दोन लाइन्स ऑफ रिग्रेशन आहेत त्याच्या रिग्रेशन इक्वेशनसाठीचं जे डेरिवेशन आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे, म्हणजे त्या त्या रिग्रेशन इक्वेशन्स आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये मिळतात. ओके, आणि हे जे आपण बघणार आहोत लिनियर रिग्रेशन इक्वेशन्स काढणं ती युझिंग लिस्ट स्क्वेअर मेथडनी बघणार आहोत. म्हणजे आपण इन जनरल म्हटलं की वाय ऑन एक्सची रिग्रेशन लाईन जी आहे ती ए प्लस बी एक्स अशी आहे, तर मग ते जे काही रिग्रेशन इक्वेशन असेल त्या रिग्रेशन इक्वेशनवरून तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू इस्टिमेट करता येईल. तर इस्टिमेट केलेली व्हॅल्यू, प्रेडिक्ट केलेली व्हॅल्यू आणि तुमची ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ह्यामध्ये जो डिफरन्स असतो, यामध्ये जो फरक असतो त्याला इरर सम असं म्हणतात. आणि त्या इरर सम ऑफ स्क्वेअर्सची, इररची जी सम आहे त्याच्या स्क्वेअरची सम जी आपण घेतो त्याला इरर सम ऑफ स्क्वेअर्स असं म्हणतात. तर ती इरर सम ऑफ स्क्वेअर्स कोणत्या ए आणि बी हे जे कॉन्स्टंट आहेत तर त्या कोणत्या ए आणि बीच्या व्हॅल्यूला सगळ्यात मिनिमम असते त्या ए आणि बीच्या व्हॅल्यू टाकून जे इक्वेशन तयार होतं होणार आहे तुमचं वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स, तर ते इक्वेशन म्हणजे द बे इट विल गिव द बेस्ट इस्टिमेट फॉर वाय फॉर पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑर गिवन व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, म्हणजे ए आणि बी हे कॉन्स्टंट आपल्याला अशा पद्धतीनं फाइंड आउट करायचे आहे की ते पुट केल्यानंतर जे काही इस्टिमेशन होईल किंवा जी इस्टिमेटेड व्हॅल्यू येईल ती इस्टिमेटेड व्हॅल्यू आणि ऑब्झर्व व्हॅल्यू यामधला फरक कमीत कमी असला पाहिजे. म्हणजे लिस्ट स्क्वेअर मेथड इज नथिंग बट द मेथड युझिंग मिनिमम सम ऑफ स्क्वेअर्स, त्याला त्या पद्धतीची मेथड म्हणतात. सो फ्रॉम गिवन बाय व्हेरिएट डेटा लेट एक्स आय वाय आय आय रनिंग फ्रॉम 1 टू एन बी ए बाय व्हेरिएट डेटा ऑन टू व्हेरिएबल्स एक्स एन वाय. लेट अस कन्सिडर वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स विद द इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन ऑन वाय ऑन एक्स. वाय ऑन एक्स म्हणजे वाय डिपेंड्स ऑन एक्ससाठी जे रिग्रेशन इक्वेशन आहे ते ए प्लस बी एक्स असं आहे असं आपण गृहित धरूया. फ्रॉम द गिवन बाय व्हेरिएट डेटा वी डिटरमाइन द कॉन्स्टंट्स ए अँड बी बाय मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर्स. तर ते आपल्याला कॉन्स्टंट ए आणि बी लिस्ट स्क्वेअर मेथडनी डिटरमाईन करावे लागतील आणि ते तिथं पुट करायचे वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्सच्या ठिकाणी आणि ते जे इक्वेशन तयार होईल दॅट इज द बेस्ट रिग्रेशन इक्वेशन फॉर वाय ऑन एक्स असं आपल्याला ते म्हणता येईल. बिकॉज इट गिव्ज सम ऑफ स्क्वेअर्स ऑर लिस्ट सम ऑफ स्क्वेअर्स असं त्याला आपण म्हणणार आहोत. सो हिअर वाय आय इज द आयथ ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल वाय. वाय ह्या व्हेरिएबलची ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, ऑब्झर्व्ड म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला ती प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला जी मिळणार आहे व्हॅल्यू, एखादं कॉस्ट असेल किंवा काय ती ॲक्च्युअल कॉस्ट जी आलेली असते दॅट इज अ आयथ ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असं त्याला आपण म्हणतो. लेट अस डिनोट वाय आय हॅड इज इक्वल टू ए प्लस बी एक्स आय बी द प्रेडिक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय व्हेन एक्स इक्वल टू एक्स आय. म्हणजे मला बाबा एका ठराविक स्क्वेअर फूटचं घर बांधायचं, समजा 1200 स्क्वेअर फूटचं घर बांधायचं आहे, 1200 ही व्हॅल्यू मी दिलेली आहे आणि त्या 1200 व्हॅल्यूसाठी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने काय केलं त्याचा खर्च इस्टिमेट केला दॅट इज वाय आय हॅट. तर दॅट इज नथिंग बट की प्रेडिक्टेड व्हॅल्यू, प्रेडिक्ट केलेली आहे भविष्यामध्ये किती तुम्हाला खर्च असेल ही प्रेडिक्ट केली आहे, एकंदरीत अंदाज त्या स्क्वेअर फूटच्या म्हणजे एरियाच्या वरून तुम्हाला तो प्रेडिक्ट केलेली व्हॅल्यू आहे. सो वाय आय हॅट इज इक्वल टू ए प्लस बी एक्स आय बी द प्रेडिक्टेड व्हॅल्यू ऑफ वाय वेन एक्स इक्वल टू एक्स आय फ्रॉम द रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स. द डिफरन्स वाय आय मायनस वाय हॅट इज कॉल्ड ॲज इरर इन इस्टिमेट ऑर रेसिड्युअल. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑर प्रेडिक्टेड व्हॅल्यू इज कॉल्ड इरर इन इस्टिमेट ऑर
रेसिड्युअल और त्यालाच इरर सम अशी सॉरी इरर असं म्हणतात आणि त्याची सम घेतली आणि स्क्वेअर करून तर त्याला इरर सम ऑफ स्क्वेअर म्हणतात. सो मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर कन्सिस्ट्स ऑफ फाइंडिंग कॉन्स्टंट्स ए अँड बी सच दॅट द इरर सम ऑफ स्क्वेअर्स से यस इज इक्वल टू. इरर कशाला म्हणणार आपण वाय आय मायनस वाय आय हॅटला, तर त्या इररच्या स्क्वेअरची सम आहे. इररचा स्क्वेअर केला आहे आणि त्याची सम घेतली आहे. सो इट इज नोन ॲज अ इरर सम ऑफ स्क्वेअर्स. इररच्या स्क्वेअरची सम दॅट इज इरर सम ऑफ स्क्वेअर्स दॅट इज डिनोटेड बाय यस. आणि मग मी लिस्ट स्क्वेअरनं ए आणि बी फाइंड करणं म्हणजेच काय, ही ए आणि बी अशा पद्धतीने फाइंड करणं की त्या ए आणि बीच्या व्हॅल्यूला तुमची ही यस असेल ती किसा कशी असेल मिनिमम असेल. तर हे आपण कशी काढतो लिस्ट स्क्वेअर मेथडनं, तर हे तुमची इरर सम ऑफ स्क्वेअर जी दिलेली आहे ती इरर सम ऑफ स्क्वेअर्स आपण काय करतो डिफरन्शिएट करतो पार्शली विथ रिस्पेक्ट टू ए अँड बी, आणि त्यावरून ज्या ए अँड बीच्या व्हॅल्यू मिळतात दॅट आर अवर व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी विच मिनिमायझेस दी इरर सम ऑफ स्क्वेअर. नाव वी आर गोइंग टू डिफरन्शिएट धिस इरर सम ऑफ स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू ए because first of all we have to find the value of a. So dou by s upon dou by a that is del s upon del kiwa dou s upon dou a asa sudha mhanta that is equal to 0. So dou summation yi minus yi hat bracket square upon dou a is equal to 0. So dou summation yi minus a minus bxi bracket square upon dou a म्हणजेच वाय आय हॅटची व्हॅल्यू जी आहे तुमच्या लिनियर स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनवरून जी कन्सिडर केलेली आहे आपण वाय आय हॅटची व्हॅल्यू आपण तिथं पुट केली बिकॉज वाय आय हॅट इज नथिंग बट ए प्लस बी एक्स आय. ती व्हॅल्यू तिथं पुट केली तर आपल्याला काय मिळेल वाय आय मायनस ए मायनस ए बी मायनस बी एक्स आय ब्रॅकेट स्क्वेअर त्याची सम त्याचा डिफरन्शिएशन पार्शली विथ रिस्पेक्ट टू ए दॅट इज इक्वल टू 0. ते 0 इक्वेट करतात आणि त्याच्यावरून आपल्याला एची व्हॅल्यू मिळतात. मग आता आपण ह्याचं डिफरन्शिएशन घेतलं पार्शली विथ रिस्पेक्ट टू ए तर आपल्याला काय मिळेल बघा, ते फंक्शन जे आहे आपलं वाय आय मायनस ए मायनस बी एक्स आय ह्याला आपण फंक्शन म्हणूया. तर ते फंक्शन कसं आहे स्क्वेअर्ड फंक्शन आहे, त्यामुळे स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं काढतो तर 2 इंटू दॅट फंक्शन अँड नेक्स्ट पुढं काय असतं डिफरन्शिएशन ऑफ दॅट फंक्शन. सो 2 इंटू समेशन वाय आय मायनस ए मायनस बी एक्स आय ब्रॅकेट रेस टू 1 इंटू डिफरन्शिएशन ऑफ दॅट फंक्शन. फंक्शनचं डिफरन्शिएशन काय, तर वाय आयचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू ए इज 0, एचं मायनस एचं मायनस 1 येणार आणि मायनस बी एक्स आयचं काय होणार, तर बी एक्स आय सुद्धा अदर दॅन ए आहे त्यामुळे दॅट आर ऑल्सो ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट अँड दॅट विल बी 0. सो डिफरन्शिएशन ऑफ दॅट फंक्शन वाय आय मायनस बी सॉरी माय आय मायनस ए मायनस बी एक्स आय इज मायनस 1 अँड दॅट इज इक्वल टू 0. देन मल्टिप्लाईंग दॅट मायनस 1 ऑर टेकिंग दीज 2 इंटू मायनस 1 इंटू राईट साईड, राईट साईडला गेल्यानंतर ते 0 गेल्यानंतर 0 होईल आणि समेशनचं साईन तुम्ही आतमध्ये शिफ्ट केल्यानंतर त्या फंक्शनच्या तुम्हाला काय मिळेल बघा, समेशन ब्रॅकेटमध्ये वाय आय मायनस ए मायनस ए बी एक्स आय ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, समेशन वाय आय मायनस ए हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे समेशनच्या बाहेर येईल, मायनस ए इंटू समेशन 1 मायनस बी इंटू समेशन एक्स आय अँड दॅट इज इक्वल टू 0. अशा पद्धतीनं काय होईल तुम्हाला तो ते इक्वेशन मिळेल. सो समेशन वाय आय म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे की एन इंटू वाय बार आहे कारण वाय बार इज इक्वल टू समेशन वाय आय अपॉन एन असतो. सो एन इंटू वाय बार केला की आपल्याला समेशन वाय आय मिळतो, त्यामुळे समेशन वाय आयची व्हॅल्यू मी तिथं पुट केली एन इंटू वाय बार मायनस ए इंटू समेशन 1. समेशन आय रनिंग फ्रॉम 1 टू एन आहे त्यामुळे एकची एन वेळेला बेरीज म्हणजे एन येतं. सो एन इंटू ए मायनस समेशन एक्स आय म्हणजेच काय, एन इंटू एक्स बार, त्यामुळे तिथं काय येणार मायनस एन बी एक्स बार अँड दॅट इज इक्वल टू 0. मग हे 0 इक्वेट असताना एन सगळ्यात कॉमन काढलं ते 0 तिकडं डिवाइड झाल्यामुळे ते 0 झालं, त्यामुळे वाय बार मायनस ए मायनस बी एक्स बार असं तुम्हाला ते मिळालं. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, एची पाहिजे, त्यामुळे ए एका बाजूला घेतला दुसऱ्या बाजूला दॅट तो काय होईल
प्लस ए. सो प्लस ए विल बी वाय बार मायनस बी एक्स बार. सो दिस इज द इक्वेशन नंबर वन ऑर द व्हॅल्यू ऑफ ए कॉन्स्टंट ए. आता आपल्याला तशी सिमिलरली वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट बी यूजिंग लिस्ट स्क्वेअर मेथड. दॅट इज डेल एस अपॉन डेल बी इज इक्वल टू झिरो. डेल समेशन ब्रॅकेटमध्ये वाय आय मायनस ए मायनस बी एक्स आय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन डेल बी इज इक्वल टू झिरो. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, ह्या फंक्शनचं डिफरन्सिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू, पार्शल डिफरन्सिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू बी. आता पहिल्यांदा काय होणार, फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह येणार, त्या फंक्शन स्क्वेअर म्हणजे टू इंटू दॅट फंक्शन होणार. सो टू इंटू समेशन ऑफ वाय आय मायनस ए मायनस बी एक्स आय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन ओनली. सो वाय आयचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी इज झिरो, एचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी इज इक्वल टू आणि झिरो, बट मायनस बी एक्स आयचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी इज नथिंग बट मायनस एक्स आय. सो मायनस एक्स आय विल बी देअर बिकॉज बी इज अ एक्स आय इज ट्रीटेड ॲट कॉन्स्टंट अँड बी इज अ व्हेरिएबल अँड इट्स डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू बी इज इक्वल टू वन. सो समेशन मायनस एक्स आय विल बी देअर अँड दॅट मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू झिरो. सो नाव वी मल्टीप्लाय ऑल द टर्म्स इन द ब्रॅकेट अँड समेशन इज अप्लाइड इन साईड. टू विल बी गो विल गे गिव विल गो इन द राईट साईड अँड इट विल बिकम अ झिरो. सो आफ्टर मल्टीप्लाइंग मायनस एक्स आय or simply that minus will be get cancelled into the zero because it is a multiplier. ते minus सुद्धा minus 2 घेऊन आपण काय केलं, झिरो मध्ये डिवाइड केलं तर काय होईल, ते झिरोच होईल. त्यामुळे इकडे फक्त प्लस एक्स आय राहील असं आपण गृहित धरूया ते. आणि मग प्लस एक्स आय मल्टीप्लाइड विथ दॅट ब्रॅकेट अँड समेशन विल बी अप्लाइड ऑन द ईच टर्म. सो समेशन एक्स आय वाय आय मायनस ए इंटू समेशन एक्स आय मायनस बी इंटू समेशन एक्स आय स्क्वेअर and is equal to 0. अशी आपल्याला ती टर्म मिळेल. मग आता पुट व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन वन किंवा अबाव इक्वेशन जे आहे त्यामध्ये आपण जी ए ची व्हॅल्यू काढलेली ती इथं पुट करूया आपण. ती पुट केली आपण तर आपल्याला काय मिळेल बघा, समेशन एक्स आय वाय आय मायनस वाय बार मायनस बी एक्स बार हे ब्रॅकेटमध्ये आहे, समेशन एक्स आय इंटू समेशन एक्स आय मायनस बी इंटू समेशन एक्स आय स्क्वेअर दॅट इज इक्वल टू झिरो. आता मी काय करणार आहे, जिथं समेशन एक्स आय आहे तिथं एन इंटू एक्स बार लिहिणार बिकॉज द व्हॅल्यू ऑफ समेशन एक्स आय इज नथिंग बट एन इंटू एक्स बार. सो समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार पुट केलं दुसऱ्या टर्मला दुसऱ्या स्टेपला, त्यानंतर आतमध्ये मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला काय होईल, समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार प्लस, कारण ब्रॅकेटच्या बाहेर पण मायनस आहे आणि ब्रॅकेटमध्ये पण मायनस आहे, सो दॅट विल बी गेट कॅन्सल्ड अँड इट विल बिकम अ प्लस. सो प्लस एन इंटू बी एक्स बार स्क्वेअर, कारण एन इंटू बी होईल आणि एक्स बार एक्स बार स्क्वेअर होईल, मायनस बी इंटू समेशन एक्स स्क्वेअर किंवा एक्स आय स्क्वेअर त्याला म्हण इज इक्वल टू झिरो, कारण ते आपण झिरोला इक्वेट करत असतो. हे पार्शल डेरिव्हेटिव्ह, दिस इज द लिस्ट स्क्वेअर मेथड. सो मग मी काय करतो, दोन टर्म ज्या स्क्वेअरच्या टर्म आहेत ते एका बाजूला घेतल्या आणि बाकीच्या टर्म एका बाजूला घेतल्या. समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार इज इक्वल टू बी इंटू समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एन इंटू बी एक्स बार स्क्वेअर. बीच्या टर्म सगळ्या एका बाजूला घेतल्यात कारण मला बीची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून मग बीची व्हॅल्यू काढत असताना मी काय करणार, बी आता त्या आर एच एसला ज्या टर्म आहेत त्यातून कॉमन काढणार. मग बी इंटू समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एन इंटू एक्स बार स्क्वेअर असं आपल्याला ते मिळेल. And that is equal to summation xi minus n into x bar. असं मिळेल. त्यामुळे बी जो आहे तो बी वाय एक्स, आपण कारण वाय डिपेंड्स ऑन एक्स, रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स साठी आपण हे सगळं एन बीच्या व्हॅल्यू काढतोय, तर त्याच पद्धतीने बी वाय एक्स त्याला आपण म्हणतो, वाय डिपेंड्स ऑन एक्स. सो बी वाय एक्स दॅट इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल बघा, आर एच एस तशीच येईल आणि आर एच एसला काय होईल, बीचा मल्टिप्लायरची जी टर्म आहे एक्सचं फंक्शन ते डिवाइड होईल. सो समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवायडेड बाय समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एन टू एक्स बार स्क्वेअर अशा पद्धतीने ते मिळेल.
आता मी काय केलं, वन बाय एन ह्या टर्मनं काय केलं, आतमध्ये मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीलाही, वन बाय एननं काय केलं मल्टिप्लाय केलं दोन्ही टर्मला, त्यामुळं दॅट विल रिमेन अनचेंज, व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन्स बोथ फंक्शन्स विल रिमेन अनचेंज. सो वन बाय एन समेशन एक्स आय वाय आय मायनस एक्स बार वाय बार होईल, कारण वन बाय एननं आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर जो एन आहे न्यूमरेटरला डिवायडेड बाय परत एन एक होईल, तो कॅन्सल होईल, त्यामुळे एक्स बार वाय बार फक्त राहील. तसंच डिनॉमिनेटरमध्ये वन बाय एन समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर असं होईल. आता तुम्ही न्यूमरेटर जर बघितला तर दॅट इज द फॉर्म्युला ऑफ कोवेरियन्स, जे कोवेरियन्स आपण कुठं बघितला होता, कोरिलेशनमध्ये बघितला होता. त्या कोरिलेशनमध्ये जो कोवेरियन्स आपण पाहिला अभ्यासला, तर त्याचा तो फॉर्म्युला आहे वन अपॉन एन समेशन एक्स आय वाय आय मायनस एक्स बार वाय बार. सो त्याच्याबद्दल आपण कोवेरियन्स बिटवीन एक्स वाय असं म्हणणार. आणि खालचा जो फॉर्म्युला आहे डिनॉमिनेटरचा, दॅट इज द फॉर्म्युला ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स. सो दॅट इज व्हेरियन्स ऑफ एक्स आपण असं लिहिणार. आता हा जो कोवेरियन्स असतो, तो कोवेरियन्सचा फॉर्म्युला आपण जनरेट करतो आहे कोरिलेशन कोइफिशियंटच्या फॉर्म्युल्यावरून, कारण कोरिलेशन कोइफिशियंटचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, आर इज इक्वल टू कोवेरियन्स बिटवीन एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. त्यामुळे कोवेरियन्स इज इक्वल टू काय होणार, आपला डिनॉमिनेटरला जे सिग्मा एक्स सिग्मा वाय आहेत आरच्या फॉर्म्युल्यामध्ये, ते आरला मल्टिप्लाय होणार आणि आपल्याला कोवेरियन्स बिटवीन एक्स वायचा फॉर्म्युला मिळेल. सो कोवेरियन्स बिटवीन एक्स वाय इज इक्वल टू आर इंटू सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स ऑफ एक्सला कसं डिनोट करतात, सिग्मा स्क्वेअर एक्स अशा पद्धतीने डिनोट करतात. आता डिनॉमिनेटरमधलं एक सिग्मा एक्स आणि न्यूमरेटरचं एक सिग्मा एक्स कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहील, बी वाय एक्स इज इक्वल टू आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स, वाय डिपेंड्स ऑन एक्स, सो वाय इज इन द न्यूमरेटर, सिग्मा वाय इज इन द न्यूमरेटर. सो बी वाय एक्स इज इक्वल टू आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. इन दिस वे वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी वाय एक्स, दॅट इज व्हॅल्यू ऑफ बी, अँड व्हॅल्यू ऑफ ए इज ऑलरेडी कॅल्क्युलेटेड. So now we substitute the value of a and b equation of line of regression y on x. Line of regression is the equation आपण consider केले, that is y is equal to a plus bx. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण a आणि b च्या व्हॅल्यू काय करणार आहोत, पुट करणार आहोत. आता पहिल्यांदा आपण a ची व्हॅल्यू पुट केली आणि b च्या ठिकाणी बी वाय एक्स असं लिहिलं नोटेशन, तर वाय आय हॅट सॉरी वाय हॅट आपल्याला काय मिळेल बघा, वाय हॅट इज इक्वल टू वाय हॅट बिकॉज इट इज अ it gives a predicted value of y, so it is denoted by y hat. Y hat is equal to y bar minus byx x bar plus byx into x. आता इथं काय होणार बघा, byx minus byx आणि plus byx हे दोन्हीतून byx कॉमन निघेल, आपण ते plus byx कॉमन काढूया. plus byx कॉमन काढलं तर आपल्याला आतमध्ये काय राहील, y hat is equal to y bar plus byx into bracket x मायनस एक्स बार, कारण एक्सची टर्म पहिल्यांदा येईल कारण प्लस बी वाय एक्स घेतले म्हणून. सो एक्स मायनस एक्स बार अशा पद्धतीने आपल्याला ते मिळेल. सो वाय हॅट इज इक्वल टू वाय बार प्लस बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. मग तिथं परत आपण फायनली बी वाय एक्सची व्हॅल्यू पुट करू शकतो. सो वाय हॅट इज इक्वल टू वाय बार प्लस आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस एक्स बार. सो दिस इज द इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्स, ह्याला वाय ऑन एक्सचं रिग्रेशन इक्वेशन आपण म्हणू शकतो. आता ह्याच्या पद्धतीनंच सेम लाईकवाईज वी डिराईव द इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन एक्स ऑन वाय, अशा पद्धतीनंच एक्स ऑन वायचं आपण रिग्रेशन इक्वेशन डिराईव करू शकतो. सो लेट वी कन्सिडर एक्स इज इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय बी द इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन एक्स ऑन वाय. पहिल्यांदा आपण एक्सचं रिग्रेशन इक्वेशन काय कन्सिडर केलं, ए डॅश प्लस बी डॅश वाय हे कन्सिडर केलं. सो फ्रॉम द गिवन डेटा वी डिटरमाइन द कॉन्स्टंट ए डॅश अँड बी डॅश बाय द मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर. मग हे लिस्ट स्क्वेअरनं आपल्याला काय इस्टिमेट करत असताना आपल्याला काय लागतं, तर वी नीड इरर सम ऑफ स्क्वेअर्स. इरर सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे काय असतं, तर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस इस्टिमेटेड व्हॅल्यू किंवा प्रेडिक्टेड व्हॅल्यू. तर प्रेडिक्टेड व्हॅल्यू आपल्याला कशी मिळणार आहे, तर ते आपण जे इक्वेशन कन्सिडर केलं आहे स्ट्रेट लाईनचं त्याच्यावरून आपल्याला प्रेडिक्टेड व्हॅल्यू मिळू शकते. सो एक्स आय हॅट इज इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय, दॅट इज एक्स आय हॅट इज इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय आय इज अ इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ एक्स व्हेन वाय इज इक्वल टू वाय आय.
त्यामुळे आपल्याला वी डिटरमाइन द कॉन्स्टंट ए डॅश एंड बी डॅश बाय मिनिमाइजिंग इरर सम ऑफ स्क्वेअर्स से एस डॅश इज इक्वल टू समेशन एक्स आय मायनस एक्स आय डॅश ब्रॅकेट स्क्वेअर. सो एस डॅश विल बी एक्स आय हॅटची व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर आपल्याला एस डॅश काय मिळेल, समेशन एक्स आय मायनस ए डॅश मायनस बी डॅश वाय ब्रॅकेट स्क्वेअर असं मिळेल. दस वी डिफरेन्शिएट दिस एस डॅश partially with respect to a dash and equate to 0, and also we differentiate this s dash with respect to b dash partially and equating to the 0, we will get the values of a dash and b dash. We get two normal equations, and solving these two normal equations we will get the values of a dash and b dash. So this b dash is nothing but the regression coefficient of the line x on y. So it is denoted by bxy. अशा पद्धतीने त्याला डिनोट करणार. तर जी वरती आपण प्रोसिजर करत गेलो, ज्या पद्धतीनं आपण त्याचं डेरिवेशनमध्ये डिफरन्सिएशन केलं, त्याच पद्धतीने इथंसुद्धा डिफरन्सिएशन करून तुम्हाला फायनल जे आहे ते बी एक्स वाय काय मिळणार आहे, कोवेरियन्स बिटवीन एक्स वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स ऑफ वाय. सो कोवेरियन्स बिटवीन एक्स वाय काय, आर इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय अपॉन सिग्मा स्क्वेअर व्हेरियन्स. सो एक सिग्मा स्क्वेअर वाय न्युमरेटरचा जो आहे तो सिग्मा वाय काय होईल, कॅन्सल होईल, अँड दॅट विल गिव्ह बी वाय एक्स इक्वल टू आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय. देअरफोर ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण जर पुट केल्या, जसं आपण वाय ऑन एक्सचं रिग्रेशन इक्वेशन फाईंड केलं, तसंच एक्स ऑन वायचं रिग्रेशन इक्वेशन फाईंड करत असताना ए डॅश आणि बी डॅशच्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या त्या इक्वेशनमध्ये, वाय इज इक्वल टू किंवा वाय हॅट इज इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वायमध्ये जर ए डॅश आणि बी डॅशच्या व्हॅल्यू पुट केल्या तर एक्स हॅट इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, एक्स बार प्लस आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय इंटू वाय मायनस वाय बार. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळेल, ते रिग्रेशन इक्वेशन मिळणार आहे. तुम्ही हे काय करू शकता, घरी ते दोन्ही जे आहेत डेल एस डॅश अपॉन डेल ए डॅश अँड दॅट इज इक्वल टू झिरो करून सॉल्व करून बघू शकता घरी, अँड डेल एस डॅश अपॉन डेल बी डॅश इज इक्वल टू झिरो करून सुद्धा ते काय करू शकता, तुम्ही सॉल्व करून ए डॅश अँड बी डॅशच्या व्हॅल्यू काढू शकता. आणि त्या ए डॅश अँड बी डॅशच्या व्हॅल्यू काढल्या की ते एक्स इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वायच्या इक्वेशनमध्ये पुट करा आणि त्या सॉल्व करून बघा, तुम्हाला हे फायनल फॉर्म मिळेल, एस एक्स डॅश इज इक्वल टू एक्स बार प्लस आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय इंटू ब्रॅकेट वाय मायनस वाय बार. अशा पद्धतीने तुम्हाला तो ते रिग्रेशन इक्वेशन मिळेल. आता ह्या जो दोन्ही आपल्याला रिग्रेशन इक्वेशन मिळालेली आहेत, त्या दोन्ही रिग्रेशन इक्वेशनचा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो, तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज नथिंग बट एक्स बार कॉमा वाय बार. म्हणजे दोन व्हेरिएबल जे आहेत त्या व्हेरिएबलचे मीन जो असतो त्या मीनचा आपण एक्सचा मीन जो आहे एक्स बार त्याचा एक्स कोऑर्डिनेट केला आणि वायचा मीन जो आहे वाय बार त्याचा वाय कोऑर्डिनेट केला, तर तो जो पॉईंट असतो त्या पॉईंटमधून दोन्ही रिग्रेशन लाईन काय होतात, पास होतात. मीन्स दॅट पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ बोथ रिग्रेशन लाईन्स इज एक्स बार कॉमा वाय बार, ऑर एक्स बार कॉमा वाय बार इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स, वाय ऑन एक्स अँड एक्स ऑन वाय. सो इन दिस वे वी हॅव स्टडीड concept of regression, how there are two lines of regression in case of bivariate data, what are their equations, we have derived the equations. So for today's lecture we are going to stop here. In the next lecture we will see the next part about the regression. So for today's lecture, thank you.